देवरोड परिसरात चार दुकानांचं शटर तोडल्याचं समोर आलंय. यामध्ये एकूण 20 मोबाईल आणि काही रक्कम चोरल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी देवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन अज्ञात चोरांनी मध्यरात्री देहूरोड येथील मुख्य बाजारपेठेतील चार दुकानांचे शटर तोडले. दोन चोरांनी दुकानात प्रवेश केला तर एक जण रस्त्यावर थांबून रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळत आहे. दरम्यान या चोरीत एकूण 20 मोबाईल आणि काही रक्कम चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच सीसीटीव्ही मधील चोर कोणाला दिसल्यास तात्काळ देहूरोड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी केलंय. सकाळी 8 वाजता मला एक फोन आला होता आपल्या मित्राचा. त्यांनी म्हटलं की दुकान बाजारात तर मोबाईलचं दुकान फोडलं गेलं. मग मी माझ्या मित्राला फोन लावलं. मला माहिती पडलं की माझा मित्र संजय सोलंकी त्याच्या दुकानात शटर उखडला गेला. आणि त्याच्यानंतर अंकित जैन उजाला इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर कुमार कलेक्शन माझा मित्राचे दुकान अमित कुमार पाल राठोड, त्याच्यानंतर निलेश मेडिकलवाले रतन मेडिकल त्यांचे दुकान फोडले गेले.